देशाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी भाजपच्या वतीने पनवेलमध्ये बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. ही बाईक रॅली खांदा कॉलनी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयापासून सुरुवात झाली असून सिकेटी विद्यालयात समारोप झाला. या बाईक रॅलीमध्ये भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेत पारित करण्यात आला. या कायद्यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशातील अल्पसंख्याक म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शीख, ख्रिश्चन व पारसी जे लोक धार्मिक छळामुळे 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आले आणि या देशात राहत आहेत त्यांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. भारतातील कोणताही नागरिक, मग तो हिंदू, मुस्लिम, दलित, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांचा या नागरिकत्व सुधारणा कायद्याशी काहीही संबंध नाही. पण काही देशविघातक व्यक्ती व संघटना हेतुपुरस्सर या कायद्याबाबत समाजामध्ये संभ्रम निर्माण करून त्याद्वारे देशात अस्थिरता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा समाजातील वाईट प्रवृत्तींना लगाम लावण्यासाठी पनवेलकर नागरिकही या कायद्याला समर्थन देण्यासाठी पुढे आले आहेत. त्या अंतर्गत पनवेलमध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला खांदा कॉलनी येथून प्रारंभ झाला असून नवीन पनवेल, पनवेल, पोदी या मार्गावरून प्रवास करत सिकेडी शाळेच्या मैदानात समारोप झाला. या रॅलीत नागरिक तसेच विविध संस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या रॅलीत महापौर डॉक्टर कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, सभापती, प्रभाग समिती अध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या देशाचा गौरव ज्यांनी जगात वाढवला, या देशाची प्रतिमा जगामध्ये एक बलशाली राष्ट्र म्हणून निर्माण होण्यासाठी अविरतपणाने जे कष्ट करत आहेत ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपले गृहमंत्री अमित भाई शहा यांनी एक मजबूत पाऊल उचललं. ते या देशामध्ये गेली अनेक वर्ष ज्यांना या ठिकाणी संघर्ष करावा लागत होता पाकिस्तानमध्ये, ज्यांना संघर्ष करावा लागत होता अफगाणिस्तानमध्ये, ज्यांना संघर्ष करावा लागत होता बांगलादेशमध्ये, आपापलं घरदार विकून ज्यांना पळून यावं लागलं, आपापले जमीन जुमले उद्योगधंदे नोकऱ्या या सोडून ज्यांना अत्याचाराच्या भीतीपोटी पळून यावं लागलं आणि इथे आले, कोणी व्हिसा घेऊन आले,
कोणी विजाशिवाय आले आणि इथे आल्यानंतर पुन्हा या देशाचे नागरिक नाही, या देशात आल्याचा कुठला कागद जातात नाही, काय करावं, निर्वासितासारखं जीवन जगावं का? आणि मग कॅप्टन तलवार यांनी सांगितल्याप्रमाणे की अन्य धर्मीयांना या जगामध्ये अनेक चॉईस आहेत. आज या देशामध्ये मग तो हिंदू असू द्या, बौद्ध धर्मी असू द्या, मग तो जैन धर्मी असू द्या, तो शीख धर्मी असू द्या, यांना कितीसे चॉईस आहे. आणि मग हे या देशामध्ये येऊन राहिले त्यांना या देशाचं नागरिकत्व देण्यासाठी जर या देशाची संसद पाऊल उचलत असेल तर ते पाऊल चुकीचं आहे का? नाही. आणि ते जर पाऊल चुकीचं नसेल तर त्या संसदेनं केलेला हा 12 डिसेंबर रोजी जो कायदा केला तो कायदा हा तुमच्या आमच्या हिताचा आहे, हा कायदा या देशाच्या मजबूतीचा आहे, हा कायदा या देशाच्या सामर्थ्य बलवान होत असल्याच्या या ठिकाणी प्रतीकाचा आहे. आणि म्हणून याच्यासाठी आपण साऱ्यांनी या कायद्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.